धुळे जिल्हा परिषदेच्या आता निवडणुकीला जोरदार प्रारंभ झालेला आहे. निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये खास करून भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध महाविकास आघाडी, मग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची ही महाविकास आघाडी आहे. बऱ्याच ठिकाणी दुरंगी लढती होणार आहेत, काही ठिकाणी तिरंगी होणार आहेत, काही ठिकाणी चौरंगी होणार आहेत. मग भाजप असू देत, शिवसेना असू देत, राष्ट्रवादी असू देत, काँग्रेस असू देत, या चारही पक्षामध्ये बंडाळी झालेली आहे. काही अपक्ष जे आहेत त्या अपक्षांच्या पाठीमागे या प्रमुख पक्षातील अनेक प्रमुखांचा सुद्धा गोपनीय गुप्त पद्धतीने पाठिंबा आहे. म्हणजे जे काही निवडून येणार आहेत ते ज्या नेत्याच्या प्रभावामधले आहेत ते शिवाय त्यांच्याकडेच जाणार आहेत. अपक्ष म्हणून जर ते लढत असले तरी ते काही भारतीय जनता पार्टीचे पण त्याच्यामध्ये उमेदवार आहेत. खास करून साक्री आणि शिंदखेडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हा भरणा आहे. काँग्रेसमध्ये तीच परिस्थिती आहे, राष्ट्रवादीमध्ये तीच परिस्थिती आहे. आणि जिल्हा परिषदेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर लोकसंग्राम पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेब यांनी प्रदेश उपाध्यक्ष या पदावर त्यांची वर्णी लावलेली आहे. आणि त्यांना खास करून धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांची खास करून इथं नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे अनिलांना गोटे यांचाही प्रभाव या निवडणुकीमध्ये बऱ्या प्रमाणामध्ये दिसणार आहे. आणि निवडणुकीनंतर जे काही निकाल हातामध्ये येतील त्याच्यातून आपल्याकडे आपल्यासमोर काही जी भूमिका असेल मतदारांची स्पष्टपणे लक्षात येणार आहे. तरी आता या जिल्ह्यामध्ये अमरीश पटेल हे जरी भाजपमध्ये असले तरी अमरीश पटेल यांच्या प्रभावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये त्यांच्या प्रभावातील अनेक जे काही उमेदवार आहेत ते त्यांच्या प्रभावामध्ये आहेत हे जरी सांगत नसले आम्ही अमरीश भाईच्या, पण अमरीश भाईचं नेतृत्व मानणारे आहेत. उघड जरी ते अमरीश भाईंना सपोर्ट करत नसले तरी जिल्हा परिषद निवडणुका हाती येतील आणि जसे जसे निकाल तुमच्या हातामध्ये येतील आणि त्या हातामध्ये निकाल अपक्षांचा मोठा भरणा हा अमरीशभाई पटेलांकडे जाण्याची शक्यता आहे. पुन्हा ज्या मुद्द्यावर अमरीशभाई पटेलांनी काँग्रेस सोडली की या जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांना काही काम करता आलं नाही आहे. जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढायचा होता. काँग्रेसच्या सरकारही येणार नाही कदाचित त्यांना असं वाटत असावं, पण आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार आलेलं आहे. उद्या कदाचित अमरीशभाई पटेलांनी पुन्हा बंडाचा पावित्रा घेतला आणि काँग्रेसमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे या जिल्हा परिषदेचं जे काही निवडणुकीचं केंद्रस्थान आहे अमरीश पटेलांच्या भोवती निश्चित फिरणार आहे. धन्यवाद.